मनोज रांगे पहाटे रायगडमध्ये पोहोचले, सकाळी 10 वाजता शिवरायांच्या समाधीचं दर्शन। भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, आमच्या अन्नामध्ये माती कालवल्यास आम्ही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी भारताकडनं मराठा रणभूमीचा प्रस्ताव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 14 किल्ल्यांची यादी युनेस्कोकडे सादर। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या अधिसूचनेची कल्पना नव्हती, कॅबिनेटमध्ये चर्चाच झालेली नसल्याचा भुजबळांचा एबीपी माझाशी बोलताना दावा। 1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवरती मोठा भार। एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। आजपासून ठाकरे गटाची मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी पदयात्रा, जिजाऊंच्या जन्मस्थळापासून यात्रेला सुरुवात, तर 3 मार्चला मुंबई शिवतीर्थावरती समारोप। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक, विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार का याकडे लक्ष। बिहारमध्ये राहुल गांधींच्या न्याययात्रेचा 2रा दिवस, पूर्णियामधील रॅलीला करणार संबोधित, भाजप आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल करण्याची शक्यता। केंद्र सरकारकडनं सिमी संघटनेवरच्या बंदीला 5 वर्षांची मुदतवाढ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोशल मीडियाद्वारे माहिती। अमेरिकेत मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं, शिक्षण विभागाचा निर्णय। जर्मनीमध्ये 4 दिवसांच्या आठवड्याचा प्रयोग, 45 कंपन्यांचा सहभाग, कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।